कल्याण पश्चिमेकडील विकसित ग्रामीण भागात असलेल्या चिकनगर येथील दत्त मंदिरातील सार्वजनिक गुरुदेव दत्त जयंती उत्सव भावपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रामदासवाडी येथील छाया पाटील यांच्या भजनाला भाविक महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. चिकनगर येथील श्री सांप्रदाय भजन मंडळ कल्याणातील गीताई महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम झाले. संतोष महाराज यांचे जन्माचे कीर्तन त्यांनी भक्ती प्रेम याबरोबरच चिंतन याचेही महत्व पटवून दिले. खासदार कपिल पाटील, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, तृप्ती भोईर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक यांनी उपस्थित राहून भंडारा महाप्रसादाचा आनंद घेतला. चिकनगर येथील ग्रामस्थ मंडळाने यावेळी चोख व्यवस्था केली होती. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. बाळकृष्ण माता, खूप मोठा अनुभव आहे हा. 36 वर्ष आमचं, आणि पहिलं जे जुनं मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार करून ही पहिली दत्त जयंती आमची जीर्णोद्धारानंतर. आणि हे दत्त मंदिर जे आहे त्याचं एक विशेष खासियत आहे की ह्या कमिटीत कोणी अध्यक्ष नाही, कुठल्याही प्रकारचं पद नाही, अध्यक्षस्थानी भगवंताला बसवले. त्याच्यामुळं हा जो प्रकार आहे, अध्यक्ष किंवा कोणी पदाधिकारी हा नाही, संपूर्ण गावातील नवतरुण मिळून आणि सगळी गावकरी म्हणजे वृद्ध महिला वगैरे सगळेजण एका जुटीने काम करून हा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. आणि एक विशेष असं आहे की आज जे मंदिर झाले ते एक चिकनगर गावचं नाक म्हणून आहे, की ज्या ठिकाणी सगळ्याच प्रकारचं जे आता जे आम्ही काम केलं ते नवीन पद्धतीने आणि प्रत्येक तरुणांच्या प्रत्येकांच्या मार्गदर्शनाने ज्यांना हवं आहे तसं पुढच्या पिढीला चांगलं पूरक अशी ह्या मंदिराची योजना आहे. आमचा जो भंडारा आहे तो संध्याकाळी भंडारा असतो. जन्मोत्सव आम्ही संध्याकाळी 6-6:30 करतो आणि मग त्याच्यानंतर भंडारा असतो. या भंडाऱ्यामध्ये नेट 700 किलोचं तांदूळ शिजतात. आणि ह्या भंडाऱ्याची एक विशेषता आहे की आम्हाला कुठलीही वस्तू विकत आणावी लागत नाही, लोकांच्या सहभागातून मिळते आणि लोकच देतात. त्याच्यामुळं आम्हाला असं कुठं हे नाही, इथं येऊन मंडपात येऊन सांगतात की आम्हाला भंडाऱ्यासाठी आहे. कारण योजना अशी असते की प्रत्येकाला हा प्रसाद हा प्रत्येकाला मिळतोच, आणि प्रसाद मिळाल्याशिवाय सगळ्यांचं प्रसाद असं झाल्याशिवाय या ठिकाणी जी पोरं जी तरुण पूर्ण कार्यक्रम हँडल करतात ती तोपर्यंत पंक्तीत बसत नाही. बाहेरची सगळे पाहुणी मंडळी जेवल्याशिवाय ही पोरं, आणि आम्ही गावात ताकीद पण देतो की कोणीही स्वयंपाक करायचा नाही, रात्रीची चूल पेटवायची नाही, सगळ्यांनी प्रसाद म्हणून या ठिकाणी प्रसाद घ्यायचा. 5 वाजल्यापासून 5:30 आम्ही अभिषेक वगैरे करतो, होम हवन करतो, आणि सकाळपासून सगळे नागरिक सहभागी होतात, संपूर्ण गावकरी आणि सगळ्या महिला. याशिवाय संध्याकाळी आम्ही काय करतो की गावातील जी पोरं चांगल्या मार्गाने, मग ती सगळी ह्या गावात राहणारी सगळी, फक्त गाव समाजाचीच नाही, गावात राहणारी सगळ्या सगळी जी पोरं आहेत त्याच्यात कोणी पहिला येतो कोणी दुसरा येतो त्यांचा आम्ही सत्कार करतो. काही आर्टिस्ट वगैरे या गावातून तयार झालेले आहेत त्यांना बोलून त्यांचा देखील आम्ही सत्कार करतो.